नमस्कार, मी श्रुती निफाडकर आपल्या या विशेष कार्यक्रमात स्वागत करते. आज आपण स्वतंत्र आहोत, मोकळेपणाने फिरू शकतो आणि आपल्या देशात आपल्याला सुरक्षितही वाटते. याचं एकमेव कारण म्हणजे आपले सैनिक, जे 24 तास सीमेवर तैनात असतात. अशाच एका माजी सैनिकाशी आज आपण संवाद साधणार आहोत, ज्यांचे नाव आहे श्री अरुण जवळकर सर. सर, आपल्या ह्या कार्यक्रमात हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद सर. आपण प्रश्नांना सुरुवात करूया. माझा पहिला प्रश्न आहे, आपल्याला सैन्यात भरती का व्हावेसे वाटले आणि जेव्हा आपण हे ठरवले तेव्हा आपल्या घरच्यांची प्रतिक्रिया काय होती? सर्वप्रथम म्हणजे मला या भारत देशाविषयी फार अभिमान आहे. मी लहानपणापासून अगदी विचार केला होता की मी आर्मीमध्ये भरती होईल किंवा देश सेवा करेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या आईवडिलांना ज्यावेळेस मी विचारलं, माझ्या सहकुटुंब म्हणजे काय असते, माझे बंधू वगैरे असतात, तर त्यांना म्हटलं मला मिलिटरीमध्ये भरती व्हायचं. ते म्हटले जा बाबा, बेशक जा आणि सुरक्षित राहा आणि देश सेवा कर. हे माझ्या घरच्यांची पहिली प्रतिक्रिया होती. जेव्हा तुम्ही सैन्यात भरती झालात तेव्हा तुम्हाला कसलं प्रशिक्षण मिळालं आणि त्यासाठी किती काळ गेला? सर्वप्रथम म्हणजे मी आर्मीमध्ये भरती झालो. आर्मीमध्ये एक इंजिनिअरिंग विभाग आहे, म्हणजे एक कोर आहे. त्या कोरमध्ये फक्त इंजिनिअर ट्रेनिंग दिली जाते. तिथं म्हणजे आम्हाला पाण्यामध्ये ब्रिज बनवणं या तो माईन लेईन करणं हा एक आम्हाला एक ट्रेनिंग मिळते, टेक्निकल ट्रेड. त्याच्यामध्ये आतमध्ये आम्ही गेल्यानंतर कमीत कमी 6 महिने पहिलं बेसिक ट्रेनिंग करतो. बेसिक ट्रेनिंग झाल्यानंतर आमचं आम्ही इंजिनिअरिंगचं ट्रेनिंग करतो आणि इंजिनिअरिंगचे ट्रेनिंग झाल्यानंतर आम्ही आमचं टेक्निकल ट्रेड करतो. म्हणजे आम्हाला तकरीबन 1-2 वर्ष आमचे तिथं कॅम्पमध्ये जातात स्टार्टिंग. तुम्ही म्हटला त्याप्रमाणे म्हणजे तुम्ही वायरलेस ऑपरेटर म्हणून काम केलंय. हो, तर वायरलेस ऑपरेटर म्हणजे नक्की काय असतं? वायरलेस ऑपरेटर म्हणजे आपण जे एक बिनतारी संदेश मराठीमध्ये म्हणतात, म्हणजे वायर हा प्रकार बिनतारी संदेश, म्हणजे इथनं आपण मेसेज दुसरीकडे पाठवायचे. आपल्या फ्रिक्वेन्सी असतात, त्या सेट असतो, त्या सेटवरती फ्रिक्वेन्सी फिट केलेली असते आणि ते फ्रिक्वेन्सीद्वारे आम्ही एक दुसऱ्यांना मेसेज आपल्या कोडवर्डमध्ये बोलत असतो. असं त्याचं वायरलेस ऑपरेटरचा अर्थ आहे. एक सैनिक म्हणून आयुष्यात खूप कठीण प्रसंग येत असतात, पण तुम्हाला आठवणार असा एक कठीण प्रसंग सांगाल का? नाही, म्हणजे आता कसं आहे, आता हे आर्मीमध्ये गेल्यानंतर हे करावाच लागतो, तो प्रसंग आम्हाला येतोच. तो प्रसंग आम्हाला येतो. आता भरपूर काय करायचं म्हटलं तर आम्ही भूटान बॉर्डरला गेलो होतो. तर भूटान बॉर्डरला आम्हाला कळलं की एक उल्फा किंवा जे आतंकवादी आहे त्यांचा कॅम्प तिथं आहे. तर आम्ही तकरीबन 2 दिवस रात्रंदिवस चाललो, चालत चालत त्या जागेवरती पोहोचलो. पण त्याच्या अगोदरच आम्हाला असं कळलं की तिथं कुठेतरी सिक्युरिटी लूज झाली आणि तो कॅम्प पडून गेला. पण आम्ही 2 दिवस आमचं ड्राय राशन पाण्यात पावसात सगळं तिथपर्यंत आम्ही पोहोचलो, पण आम्हाला ते काही सक्सेस लिव्हिटी झालेलं नाही आहे. आणि चायना बॉर्डरला जरी आम्ही इकडे गेलो, भूटान हे बोमडीला वगैरे, तर त्या साईडलासुद्धा अशीच परिस्थिती, जाण्याचे मार्ग नाही आहेत, पण ड्युटी तर 100% करावी लागते. तर तिथं आम्ही हार्ड ठिकाणी अशा ड्युट्या केल्या आहेत, तेवढे प्रसंग आमच्याकडे आलेले आहेत. सर, जसं की तुम्ही सीमेवर असायचा, तर तुमच्या घरच्यांशी तुमचा संपर्क कसा व्हायचा आणि त्या काळात तुम्हाला तुमच्या घरच्यांचा पाठिंबा कसा मिळाला? सर्वप्रथम म्हणजे आपल्याकडे त्यावेळेस मोबाईलची काही सुविधा नव्हती, त्यामुळं हा जी आमची जी बातचीत किंवा परिवारचं मला जे काही विचारायचं असेल ते आम्ही पत्राद्वारे, आपलं पोस्टपत्र असतं त्याद्वारे सगळे कार्यक्रम आमचे व्हायचे. आता जर त्यांनी माझी खुशाली मला विचारली तर आज त्यांनी जर मला पत्र टाकलं ते मला 10 दिवसांनी मिळणार, त्याच्यानंतर मी 10 दिवसानंतर त्यांना उत्तर पाठवणार की त्यावेळेस मी व्यवस्थित आहे म्हणून. हे असं आमचा पत्रव्यवहार चालायचा. आणि घरच्यांची चांगली मला प्रतिक्रिया म्हणजे असं की तुम्ही व्यवस्थित राहा, फिजिकल व्यवस्थित राहा, सर्व गोष्टीं तुम्ही अजिबात काही काळजी करू नका, आम्ही घरी सर्व सुखी आहोत, तुम्ही तुमच्या काळजी घ्या आणि आपली देश सेवा करा, हे त्यांच्या आपल्या आईवडिलांचं आपल्याला सांगणं होतं. धन्यवाद सर. प्रत्येक सैनिकाचं आयुष्य खूप खडतर असतं, त्यांना वेगवेगळ्या आव्हानांना सामोरं जावं लागतं. तसंच आपल्या आयुष्यातला सगळ्यात खडतर प्रसंग कोणता होता? खरं तर जवान हा 24 तासाचा एक सेवक असतो. हा भारत देशाकरता प्राण आहुती देण्याकरता बी तयार असतो. तर आम्ही काय करतो, ज्यावेळेस आम्ही आमच्या ड्युटीवरती जातो तर एक आमचा टायमिंग वगैरे नसतो. आम्ही 24 तास 6 महिने असू द्या लगातार ड्युटी करत असतो. तर आम्हाला जागेवरती काय जे ॲम्युनिशन जे काय मिळते ते तिथं मिळतं. आमचे बंकर असतात, त्या बंकर आम्ही ड्युटी करतो. बाकी घरच्यांचा आम्हाला काही पत्रव्यवहार काही होत नाही, कारण तिथं आम्हाला कुठलंच काही म्हणजे सुविधा नसतात ॲक्च्युली. कारण हे घरनं जे पत्र येतं आम्हाला, ते पत्र कुठंतरी आमच्या मेन ऑफिसला पडलेलं असतं. आम्ही ज्यावेळेस ड्युटी करून येतो किंवा आमच्याकडं कोणतरी आम्हाला भेटायला येत असतं त्यावेळेस हे आमच्याकडपर्यंत पोचतं. त्यामुळं आम्हाला घरी काय झालं, घरी कुणाचं बरं वाईट झालं त्याच्याविषयी आम्हाला काय जास्त काही माहिती लवकर मिळत नाही किंवा संदेश काही मिळत नाही.
पण ड्युटी ही आमची पूर्ण 24 तास कंटिन्यू असते, पूर्ण 6 महिने असू नाही तर ते किती जोपर्यंत आम्ही सुट्टीला जात नाही तोपर्यंत कंटिन्यू असते आमची ड्युटी असते. आणि तिथं ज्या बॉर्डरला आम्ही जातो ते क्लायमेट सूट कसं असतंय, काय तिथं बर्फ असू द्या किंवा तिथं काही असू द्या, त्याच्यामध्ये आम्ही सेट होतो आणि मग आम्ही आमची ड्युटी करत असतो. धन्यवाद सर. आजकाल जे युवक युवती आर्मी जॉईन करायचं म्हणत आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल? मी तर म्हणेल की त्यांनी आर्मी जॉईन केलीच पाहिजे आणि देशसेवा ही प्रत्येकाने केली पाहिजे. मी तर प्रत्येक व्यक्तीला, म्हणजे मुलं असतील तयार झालेली, त्यांनी 5 वर्ष अगदी आर्मीची एक ट्रेनिंग घ्यावा ही माझी अपेक्षा आहे. ते कोणी असू, पॉलिटिकवाले असू द्या या तर ते कुठले हिरो हिरोईन सेलिब्रिटी असू द्या, पण प्रत्येकाला एक असं 5 वर्षाची ट्रेनिंग दिली पाहिजे अशी माझी इच्छा आहे. धन्यवाद सर, आज आपण वेळात वेळ काढून इथे आलात, आम्हाला खूप छान माहिती दिलीत. तर मित्रमैत्रिणींनो, आज अरुण जावळकर सरांनी आपल्याला देशप्रेम आणि देशसेवा काय असतं हे खूप छान प्रकारे सांगितलं आहे. आजच्या भागात आपण इथेच थांबतोय आणि पुन्हा एक नवीन संवाद घेऊन लवकरच येतोय. तोपर्यंत आपण आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कळवत राहा. धन्यवाद.